नमस्कार मंडळी, मालक नमस्कार। नमस्कार। किनार शेतकरी चॅनल यूट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे। चॅनल सबस्क्राइब केला नसेल, लाईक केला नसेल, शेअर केला नसेल तर आजच करा, आताच करा। कारण त्या किनार दुनियेमध्ये भरपूर काही गोष्टी समाजाच्या फायद्याच्या आहेत आणि त्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत आणि मूळ स्वरूपात पोहोचल्या पाहिजेत आणि सविस्तर पोहोचल्या पाहिजे। यासाठी किनार शेतकरी चॅनल यूट्यूब चॅनल धडपडत आहे आणि प्रयत्न करत आहे आणि त्यांची बातमी आपल्यापर्यंत त्यांच्याकडून सविस्तर ज्या स्वरूपात किंवा ज्यांना त्यांना जेवढी माहिती आहे ती माहिती आपल्यापर्यंत पोहोच करतोय। आणि हा चॅनल का बघायचा किंवा खिलार वळून मालकांची मुलाखत का बघायची, आपल्याकडे असणाऱ्या वस्तूची वंशावळ आणि खाण ही प्रत्येकाला समजून येणार आहे आणि असणाऱ्या आपल्या कोणाची किंवा कालवडीची आई कोण आहे, बाप कोण आहे, त्याचा आजोबा कोण आहे, पणजोबा कोण आहे, हे वळवाल्यांनी जी जुनी बैल सांभाळलेली असतात तर त्या बैलांच्या कुठेतरी रक्ताशी नाळ जोडलेली असते। आणि ही खिलार शेतकरी चॅनल यूट्यूब चॅनल कडून सत्य परिस्थिती आणि मूळ स्वरूप आणि वंशावळ या सर्व गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मी प्रश्न उत्तराच्या स्वरूपात आज त्यांची कारकीर्द किंवा आता सध्याचा नाद तो चित्रित करतोय आणि बारकाईनं लक्ष द्यायला विसरू नका। आपला पूर्ण परिचय द्या, नाव आणि पत्ता। माझं नाव राजेंद्र राज गणपती निंबाळकर, मुक्काम पोस्ट सलगर, तालुका मिरज, जिल्हा सांगली। काय करता सध्या? सध्या शेती, आपला हे गायांचा व्यवसाय आहे। कधीपासून आहे गायांचा व्यवसाय? शेती शेती गायांचा व्यवसाय बघा, जवळजवळ 2 ते 3 डोळ्या झाला आमच्या हे पूर्वजनापासून हे आहे त्याच आमच्या इथं। गायांचाच व्यवसाय का दुसरं काय अजून आहे? नाही, गायांचा आपलं शेती किंवा खोंड हेच व्यवसाय आपलं। खोंड हे म्हणजे गाय भरवण्यासाठी असतात का? गाय भरवण्यासाठी। आता सध्या पण ही गाय भरवण्यासाठी चालू आहे? सध्या गाय भरवण्यासाठीच चालू आहे ती। यांची काय लहानपणापासून माहिती सांगू शकाल दोन्ही? लहानपणापासून माहिती का? आम्ही लहान असताना दोन्ही पण ते वसंत बिशेच्या कळपातून हे दोन घेतलेली होती। आम्ही ती वळू तयार करायसाठी घेतलेली। दोन्ही बैलांचा वडील? दोन्ही बैलांचा वडील रमेश पांडुरंग कांबळे यांच्या बैल आहे, पुढची बैल आहे ती। तो बैल आहे का अजून? तो बैल नाही, आता तो आपलं सावंतवाडी या साईडला गेलेला आहे। तो विकला बैल त्यांनी। तो बैल काळा मोरखाना होता का कोसा होता? तो कोसा मोरखाना बैल होता। तो बैल कोणत्या बैलाचा पोटचा होता? तो बैल त्यांच्या घरच्याच बैलांच्या पोटचा होता। तो बैल कोणत्या बैलाचा होता? तो बैल बघा एक विलास विठोबा किचडे यांच्या पोटचा होता त्या बैलाचा। तो बैल परत कोणत्या बैलाचा पोटचा होता? विलोबा विठोबा किचडे यांचा। त्यांनी पण कोकळ्यापासून शिवागुरु आहे त्या शिवागुरुपासून विकत घेतलेला बैल होता। तो शिवागुरुकडून विकत घेतला? विकत घेतलेला बैल होता। शिवागुरु यांचा घरचा होता का? त्यांनी पण त्यांनी सुद्धा असं बाहेरूनच आणलेला होता खालनं। म्हणजे जत चडचणे या भागातन त्यांनी बैल आणला होता। फक्त जातीला चांगला हरणा हरण्यामोडीचा बैल होता। तो प्रॉपर कुठून आणला हे माहित नाही? प्रॉपर नाही, कसं झालं कोकळ्यामध्ये ते गुरुवाय बैल आलाय म्हणून समजल्यावर आमच्या इथले काय काय मंडळी जाऊन तो बैल घेतलेला होता ना तो। ते जवळजवळ त्याला आता 10 ते 11 वर्ष झालं। तुमच्या आयुष्यात अशी किती वळू झाली? तुमच्या आयुष्यात जवळजवळ 10 ते 15 वळू झाली। 10 ते 15 जेवढे आठवतील तेवढे सुरुवातीपासून सांगा, जेवढी माहिती आठवते प्रत्येक वळूची मला सुरुवातीपासून सांगा, म्हणजे तुम्हाला जेवढं आठवतं तेवढं। सुरुवातीपासून आता आमच्या विषयी राजा म्हणून बैल होता तो बैल तर काय कोसामोरा जातीचा बैल होता, एक नंबर क्वालिटीचा। आता तसली बैल बघायला सुद्धा नाहीत म्हणा इथं। तुमच्या आयुष्यात पण तसा बैल बघायला मिळाला नाही? नाही, तसा नाही। तो पहिला बैल तसा, मग त्यापेक्षा पण भारी सोने बैल म्हणून होता। मग तसा तर बैल नाही बघायला भेटलाच नाही, आता नाही झालं म्हणणार पण नाही। असं सोन्या का राजा? पहिला सोन्या बैल होता आयुष्यात, पहिला सोन्या बैल। त्या बैलाची सुरुवात कशी झाली? त्या बैलाची सुरुवात बघा, आमच्या इथं करसुंडी या भागातन वामन बंडकर म्हणून एक बैल आणला होता। आणि आपल्या गया चांगल्या असल्यामुळं त्या गायीला बैल दावला होता तो। आमच्या गायीला वामन बंडकर यांनी आणलेला? हा। आणि त्या पोटच वासरू झालत ते। मग ती त्या टायमाला स्वस्ताच्या काळात 1,10,000 रुपयाला वासरू विकली आलं। मग ती आता 1,10,000 म्हणते, त्या टायमाला 2 ते 3 एकर जमीन होती त्या पैशात तेव्हा।
एवढं कास्ट आणि एवढे एवढ्या प्युअर जातीचा जन्म होता तो. हरणामुळं म्हणजे असं ते बैलाचं वर्णन करायसारखं बरंच काय काय होत ते सोन्या होत ते. नाही आता कसं झालं, परिस्थिती हालातीची असल्यामुळे ते विकावे भाग पडतेच. मग पुढे जाऊन त्यांनी वळू केला, परत काय शर्यतीला सुद्धा त्यांनी परत पुढं वळूचं काम झाल्यावर सुद्धा शर्यतीला पुढे न्यायला पाहिजे त्यांनी. कोणाला दिला होता ते बघा, शर्यतीला म्हटलं तर पुण्यात बोसरीमध्ये नाही ह्याला दिलं होतं आपलं बोसरी जे शरद प्रेमीना. हा शरद प्रेमीना दिलत. आणि मग वामन काकाने ते वासरू कोणाच्या बैलाचं आणलं होतं ते काय आठवते? नाही नाही नाही, त्यांनी असंच बैल आपलं म्हणजे शर्यतीत बंद पडलेला बैल आणलेला त्यांनी यात्रेतलो. नाही नाही असंच आपलं घरगुती घरगुतीच आणलेला होता करसुंडीच्या टायमिंगला. हा टायमिंगला टायमिंगला आणलेला. तो त्यांच्याकडे राहिला का बराच काळ? राहिला आपलं एक वर्षभर राहिलेला. त्यानंतर अजून कोणत्या बैलाची आठवण आहे तुम्हाला की बाबा हा पण बैल जरा चर्चेत राहिला किंवा पैदाशीला बरा निघाला? पैदाशीला बघा म्हटल्यावर त्यावर विलास किचड्याचा एक बैल पैदाशीला चांगला राहिला. विलास किचड्या, विलास किचड्याचा म्हणजे तुमच्याकडं त्या बैलाचा पंजोबा खापर पंजा. हा खापर पंजा तो बरा राहिला, तो बैल चांगलाच राहिला तुमच्या आयुष्यात. परत त्या बैलानंतर अजून कोणती कोणती बैल आली? त्या बैलानंतर मग ते आता आमच्याकडे आता काल परवा म्हणजे चार पाच वर्ष माग कोसा बैल एक होता आपल्या सावळ्या म्हणून, तो बैल चर्चेत राहिला थोडा. कोसा म्हणजे तो कुठून घेतला होता? तो घेतला होता आम्ही खाली बडचीस न घेतला होता बैल. तो बडची बडचीत ना बापू जाधव यांचं गाव. बापू जाधव यांचं गाव. बैल कोणाकडून घेतला होता? बैल कसं झालं, बापू जाधवाची बापू जाधवापेक्षा लहान असताना आम्ही इस्लामपूरला विकला होता. तर विनायक आंबे म्हणून आहे तिथं त्यांना विकला होता. तुम्ही विकला होता? नाही ना, मध्यस्थ होऊन आपण विकला होता त्यांना. कोणत्या बैलाचा होता? बापू जाधवापासून बैल त्यांना विकला होता विनायक आंबेला. मग त्यांच्यापाशी बैल काहीतरी त्या बैलाची तब्येत व्यवस्थित होईना म्हणताना बैल आमच्यापाशी घालवला. मग ते बैलच चांगला असल्यामुळे ते आम्ही वळवलं ठेवलं ना इथं. तुम्ही ठेवला? परत आम्ही विकत घेतला ना त्यांच्याकडनं. परत त्या बैलाची पैदास काय कुठं? त्या बैलाची पैदास म्हटल्यावर आता म्हणजे एखादा सध्या बघण्यासारखा ओळ वगैरे कोणाकडं? आता मग आहे की आपलं पिंटूगड आहे आपला वाकरतोंडा बैल, तो त्या बैलाचा? हा त्या बैला आहे पोटचं. म्हणजे बडचीच्या बैलाचा? बडचीच्या बैलाचा. बडचीच्या बैलाची मूळ माहिती मग बापू जाधवांनाच माहित असेल? नाही, त्यांना सुद्धा माहित नाही. त्यांनी सुद्धा बैल ते देवनाळात आणला होता बैल. तो बैल सरळ शरीराला सगळा कुठला? तो बापू जाधव यांचा क्लिअर एक नंबरचा बैल होता तो. आणि म्हणजे तो देवनाळ मधून आणला होता बापू? कुठला? हो देवनाळ मधून आणला होता बैल. मग आता देवनाळकरांना किंवा बापू जाधवांना तीच माहिती असणार? हो देवनाळ मधून. यात्रेतून का घरगुती घेतला होता? नाही घरगुती बैल घेतलेला तो. त्या बैलाचा मुलगा आहे का पिंटू माळे यांच्या नाकवाकडे तू? हो ते त्या बैलाचा. त्या बैलाची पैदास? परत आपल्यापेक्षा एक काळा बैल होता, आम्ही दिलाय तो मोठा बैल. त्याच बैलाचा? हो त्या बैला. त्या बैलाची बरीच बैल तयार झाली. परत हा तू विपुल ड्रायव्हर पासला एक झालाय रहमतपूर. परत ह्याच्यापेक्षा पडळकरापेक्षा एक होता. आपलं काय काय नाव होते ह्याचं? आमच्या इथलं हा अजित पडळकर. परत बरेच बैल होते असे नाही होते बरेच बरेच बैल. आयुष्यात खालून एक बैल आला होता अचकदणी भागातून, अचकदणी ठोंबरेवाडी त्या भागातून आणला होता का? हो तो आणला होता की तो नाही लय दिवस ठेवलो आम्हाला एक सात ते आठ महिने. कसा होता? शिवरगावात आणला होता. हा म्हणजे तिथून बैल तिकडे गेलता? अच्छकदणीनं बैल हिवरगावला गेलता, हिवरगावातनं बैल आणला होता. तो बैल पण चांगला होता जातीला, प्युअर होता एकदम. तो तुमच्याकडे किती काय होता? तो आमच्याकडे तरी पण एक दीड वर्ष होता की तो. म्हणजे पैदास कमी जास्त झाल्यामुळे तुम्ही परत काढला? हो हो काढला. तो अच्छकदणीचा बैल तिकडून तुमच्याकडे आला? आमच्याकडे आला. आम्ही आमच्यापाशी मोठा बैल विकला म्हणताना बैल नव्हता म्हणून आम्ही तो बैल घेऊन आणतो ना तो. परत एखादा परत बैल अजून मग ते पोटचा परत ते तर त्या पोटची पण चांगली ते राहुल आपलं राहुल जमगी राहुल बाबर जमगीचे. हा त्या पोटच्याच बैलाचं वासरू होतं ते नेलेलं.
हिवरगावातून आणलेल्या. हो हिवरगावातून आणलेल्या बैल आहेत. काय बैल राहुल राहुल बाबर यांच्याकडे बैल त्यांनी पण आता तो दिला वाटत. दिला तो परत एक तुमच्याकडे चित्रकोसा नाकवाकडा एक बैल होता मी बघितला होता. होता की बरोबर होता होता. तो बैल कुठून आणला होता? ते आपल्या घरच्याच गायाचा होता ना. तो कोणत्या बैलाचा? तीच की आपल्या ती बडचेस ना आणलेले त्याच बैला. त्याच बैलाचा नाकवाकड्या पिंटुमाळे यांच्या बैलाचा भाऊच होता. भाऊच होता ते. त्या बैलानंतर त्या बैलाच्या आधी एक कपाळात बदामी शिक्का असणारा एक बैल होता चित्रकोसा. गोव्याला दिला बैल. मग तेच की आता जी आपण जी काय बोलालोय ना त्याच बैलाचं बोलालोय ना. सावळ्या जे बैल होता ना त्या बैलाचं नाव काय होतं? सावळ्या होत. सावळ्या म्हणजे बापू बडची यांच्याकडचा बैल. तो बैल सावळ्या. सावळ्या त्या बैलाचं नाव सावळ्या असल्यामुळं खरंच त्यानं नावासारखंच नावासारखं त्याचं काम पण तसं होतं आणि नाव पण तसं आणि त्याची पैदास पण तशीच झाली. झाली ना एकच नंबरची पैदास झाली त्याची. ते बैल का काढलं? कारण त्याच्या पैदाशी जी बैल चालले आता इथं आपल्या इथे जी चालली आहे ती बैल त्या बैलाच्या पैदाशी जी चालली ती बैल का काढलं? आता मारायला यायल्यावर आता बैल काढणं हे भाग पडलेच की आता आम्ही एकटा असल्यामुळं मग जर उसाबर करायचं असेल तर घरच्यांना मग ते घरचे जे सुद्धा अंगावर चाललं ना बैलात रग आल्यामुळं ना तो बघ ना कुणा करतो. किती उद्योग मध्ये दिला? हा जोग मध्ये दिला तो. जोग मध्ये दिला तो बैल असताना तो जग जाहीर किंवा बाहेर समाजाला समजण्यासाठी म्हणजे कोणाची मदत लागली होती का त्यावेळेस किंवा कोण आलं होतं का की बाबा बैलाचे फोटो काढून असं जग जाहीर करायला? अहो हे असला नादच नव्हता तेव्हा. आम्ही साधं कधी कार्ड सुद्धा बैलांचं काढलं. एवढी बैल झाली आम्ही बैलाचं कार्ड पण नाही काढलं. तुम्हाला माहितीये मी त्या बैलांची नाव कशी काय सांगितली किंवा ती बैल कशी मला आठवली. कोणची? आता जी तुमची बैल झालेली आठवून नाही. तुम्ही लहानपण तुम्ही सुद्धा एकदा एकदा दोनदा येऊन बघून गेलता तो बैल. कोणता बैल? तो तोंडावर जी पान होतं ना बदाम पान होतं ना तुम्ही तुमचं वडील असताना ते बघून गेलता तो बैल. आम्ही बघून येऊन बैल गेल्यानंतर अजून काय फरक पडला होता का चर्चेला? चर्चेला का? हो थोडा फरक पडलाच होता. हे मी गुगड सांगतो बरोबर आहे. पडला तर पडला नाही तर नाही म्हणायचं. तेव्हा खरं हे असले नव्हतं नाही आपलं त्या बैलासाठी थांबलो तसं नाही. आता युट्यूब चॅनेल वर त्याने असले टाकाही कोणाची जास्त ही चर्चाच नव्हती ना तेव्हा कोण टाकत पण नव्हतं जास्त त्या टायमाला. आता मी हे काम करतोय मग हे बरं आहे का वाईट वाटत? चांगलं काम आहे समाजाच्या दृष्टिकोनानं. हे चांगलं काम आहे तुमचं म्हणजे ज्याला माहित नसलं तर त्यापर्यंत माहिती मिळते कुणाची बैल कशी काय हे तुमच्या ह्या म्हणजे समाजाच्या हे चांगलंच आहे म्हणाय. अजून काय महत्वाचं कोणतं चांगली गोष्ट घडणार आहे? आई बापांची माहिती एकमेकाला समजल्यावर कोणचे यांची का जनावराची आई बापाची माहिती मिळाल्यावर काय होत आहे त्या पैदाश कुठली त्याची खानवट कुठली त्या जनावरांची जात कशी होती किंवा ते पळायला शरीरातील निघाली का नाही ह्याची माहिती लागते. बऱ्यापैकी माहिती लागते त्यातनं त्याच्या पुढे जाऊन बापाला बापाकडे मुलगी भरू शकत नाही. नाही बरोबर आहे की इनब्रिडिंग होऊ शकत नाही. होऊ शकत नाही आणि इनब्रिडिंग झाल्यामुळं मग काय तर तोंडवाकडं हो कुठं काय हे हो अशी पण काय काय होऊ शकते ती. म्हणजे तुमचा जो नुकसान आहे त्या जनावरांचं सुद्धा नुकसान त्याचं नुकसान झाल्यामुळे तुमचं नुकसान नुकसान वाचणार आहे खिल्लार शेतकरी यूट्यूब चॅनलमुळे. बरोबर आहे बरोबर आलं लक्षात तुमच्या. ठीक आहे रजा मग एवढं करताय खटाटोप खिल्लार संगोपनामधून तुम्हाला काय अपेक्षित आहे कशासाठी एवढा वेळ घेत आहे? कसं आहे आम्हाला नाद पण आता हे वाडवडल्यापासून हे आमचे म्हणजे वाडवडलं असताना त्यांना नाद होता आता त्यांच्या माघारी आम्हाला पण हळूहळू यांच्या जवळ जाऊन आम्हाला पण चांगलाच नाद लागलेला यांना. बरं आता हे जर दारातून सोडणं आम्हाला नाही तर आता कुठला धंदा पण नाही करू वाटणार आणि परत आमचं नाही दुसरं काय होऊ शकणार. समजा हे नाद आहे म्हणून एक भाग वेगळा तुम्हाला लागला त्यांचा नाद आहे संस्कृती जपायची आहे वडिलांचा नाद आहे आजोबाचा नाद आहे ही सर्व कॉमन उत्तर आहे. त्याच्या पुढे जाऊन आज तुम्हाला तुमचं आयुष्य यांच्या सोबत घालवून अजून कोणता कोणता बदल घडणार किंवा कोणता कोणता फायदा आहे? फायदा पण आहेच की फायदा नाही कसं म्हणणार आहे तोच मला ऐकायचं. बर आता सुरुवात कोणत्या स्वरूपात फायदा आहे? सुरुवातीला आता आमच्या एक 5-6 गाया होत्या. बरं का गाया असताना आता आमची सुद्धा परिस्थिती हालाकी होती. मग त्या टायमाला त्या गुरांनी सुद्धा अशी उत्पन्न दिली की
आयुष्यभर बसून खावं अशी उत्पन्न दिली त्या गुरांनी, कारण त्या हा त्या त्या खोंडाच्या उत्पादनातून आम्ही जमीन घेतलेली जवळजवळ 4 ते 5 एकर जमीन घेतली आम्ही ते. दुसरी गोष्ट, हा दुसरी गोष्ट एखादी महत्वाचं काय, एखादं फेरीचं काम असू दे, बोरचं काम असू दे, मग ह्यांच्या माध्यमातूनच झालेलं आहे ना ते. बरं होय बा, आम्ही काय दुसरीकडे बाहेर कामाला जाऊन पैसे आणल्यात असं काय नाही, सगळं यांच्या उत्पन्नातूनच आम्ही केलेलं आहे ते. आज समाजात काही शेतकरी काम आहे, इतर म्हणजे पालक आहेत, तर हे विदेशी गायींचा विचार करतात की आठवड्याला पैसे मिळतात आणि त्या पैशातून आपण कामं घडू. तुम्हाला कसं तसं वाटलं नाही एखादं? आम्हाला ते आम्ही आला वाटलं पण नाही आणि आम्हाला ते करायचं पण नाही, कारण जे मूळ आमचं आहे तेच आम्ही त्याला सोनं म्हणतोय आणि आम्ही त्याचीच संगोपन करतोय. आम्ही नीट आहे का, जे मुळात आहे जे आपलं आहे त्यातून काय काय कामं झाली, आयुष्यात आमच्या स्थिरता आली, वीर बोर जमीन ही कामं झाली या पैशातून. जर कोणाचं खरंच उदाहरण असेल विदेशी गोष्ट सांभाळून आपली खरंच मायभूमीतली कामं झाली किंवा आपली चवीच कामं झाली तर त्यांनी सांगायला विसरू नका. जसं निंबाळकर मामांनी मान्य केलं की आज खरंच त्यांच्या जोर आहे सगळं आणि आज त्यांच्या पैशातून किंवा त्यांच्या मिळणाऱ्या इन्कम मधून त्या आयुष्यातल्या बऱ्याच काही गोष्टी घडलेल्या आहेत. तर अजून पुढचा मुद्दा आहे, समाजात ओळख जी निर्माण होते त्याला ह्या खिलारचा काय हातभार लागतो? 100% हातभार लागलाय त्यांचा. समाजात जर ओळख निर्माण जर झाली असते तर ह्यांच्यापासून ओळख निर्माण झाली आमची. ती ओळख किती प्रमाणात झाली आणि कोणकोणत्या ठिकाणी झाली नाही सांगू शकत. जर आता जर इथनं विचार जर केला तर ना, आज तुम्ही पार मुंबई जावा, पुन्हा औरंगाबाद, कुठल्याही जर भागात घेतलं किंवा काही जर नुसता जर नाव जर ऐकलं तरी पण हो ती माणसं इथपर्यंत येऊन पोचून गेलेलीच आहेत, आले तेच. ओळख हा राग सोडून तुमच्या आयुष्यातल्या कोणत्याही इतर गोष्टीनं कोणत्याही खटाटोपीन झाला असता? नाही नाही झालाच नसता तो, आमचा ह्या दुसऱ्या मार्गातून झालाच नसता. मग काय त्याला ओळख व्हायला सुद्धा नाही, काय तर तशी मग प्रगती पण करावी लागते. ओळख ही होत असते कुठल्याही गोष्टीतून, खरं जे आपण काय करतोय त्याचा प्रामाणिकपणानं कुठलाही व्यवसाय करा काही करा, जर आपण जर मन देऊन जर त्यावर केलं तर ते आपल्याला नेमकं ते भेटणारच की त्याचं फळ. मी आता माझ्यापेक्षा वयानं मोठा आहे, तुम्ही आता धडपड केली बरेच. माणसाच्या आयुष्यात सर्वश्रेष्ठ गोष्ट किंवा धडपड करण्यासारखी गोष्ट अशी कोणती आहे की सगळ्यात श्रेष्ठ आहे, तिनं नाव होत आहे, सगळं स्थिरता येते, त्याला कष्टच करावं लागतंय. ते कष्ट कशा सोबत असायला पाहिजे? ते असं काय ना, आपण जे तुम्ही कशावर पण ठेवा आपलं प्रामाणिकपणाने एक निष्ठेन जर तत्त काम कराल तर ती कष्ट तत्त निर्माण तयार होते आणि त्याची ओळखही होऊ शकते दुसरीकडे. तुमची ओळख कोणत्या कष्टावर झाली? आमची आमची आता ओळख म्हणलं तर या गायीच्या जीवावरच ओळख झाली आमची. या खिलार गाया आम्ही जी जोपासल्या किंवा ही वळबैल जोपासली ह्यांच्या जीवावरच आम्ही ओळख निर्माण केली, नाहीतर आमची तर कुठली ओळख होणार? तशी प्रत्येकाची ओळख जातीने जर निर्माण व्हायची असेल तर जातीच्या जनावरांचा सोबत आयुष्य घालवा, खिलार सोबत आयुष्य घालवा. आणि जर ह्या गोष्टी जाणून घ्यायची असतील आणि खिलार शेतकरीची आणि यूट्यूब चॅनलची कामगिरी जर जाणून घ्यायची असेल तर ज्याची मुलाखत घेतो, जे खिलार मी दाखवतो, जे ओळख मार्क दाखवतो, त्यांना तुम्ही सरळ पद्धतीने भेटू शकता आणि इथंपर्यंत येऊ शकता आणि स्वतःला खात्री करून घेऊ शकता आणि आपण सुद्धा एखादं घेऊन सांभाळू शकता. परत एकदा सांगतोय, माणसाच्या जन्माला आल्यानंतर कोणती गोष्ट सर्वश्रेष्ठ असेल तर खिल्लार पालक होणे. खिल्लार पालक या गोष्टीपेक्षा मला अजूनपर्यंत माझ्या अभ्यासात अजून कोणती गोष्ट मोठी दिसली नाही, कारण का या गोष्टीला सगळं मिळतंय. जेवढं कष्ट कराल तेवढ्या त्या प्रमाणात गोष्टी मिळतात, मात्र तुम्ही कष्टाला मागं पडलात तर त्या गोष्टी सुद्धा मागं पडतात. मात्र नोकरी वर्ग आणि शेतकरी वर्ग या जमीन आसमानचा फरक आहे. नोकरी वर्गातून तुम्हाला जर बाहेर पडलात आणि तुम्हाला जर वाटलं की मला काहीतरी खर्च करायचा आणि वेळ द्यायचा आहे तर अवश्य 100%, 100% तुम्ही त्या खिलार पालकांची भेट घ्या, खिलारला भेटा, चॅनल सविस्तर बघा आणि त्यानंतर तुम्हाला नोकरीनंतरच्या आयुष्यात काय करायचं आहे तर खिलार पालक बनणार. खिलार पालक बनल्यानंतर तुम्ही 4 वर्ष जास्त जगणार आहात आणि आपल्या नातेवाईकांना, आपल्या लेकरांना, आपल्या वंशाला तुम्ही जास्त काळ दिसणार आहात. हा मेन उद्देश खिलार शेतकरीच्या आणि यूट्यूब चॅनलच्या कामगिरीतून साध्य होतो. तर राजा मी वेळ गेला आणि जुन्या बायलांची आठवण सांगितली आणि बरोबर प्रॉपर शांत पद्धतीने साखळी सांगितली त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार मानतो.
आज तुमच्या मिळणाऱ्या ह्या उत्तरातून किंवा तुम्ही जो मला वेळ दिला या वेळेतून अनेक जणांचं भलं आहे. बरोबर आहे. फक्त वेळेवरती प्रत्येकाने सांगत गेलं पाहिजे की मामा अखिलार शेतकरी आणि यूट्यूब चॅनल कडून तुमच्या बैलाची जी लिंक काढून घेतली आणि त्या लिंक मध्ये आमचं कुठेतरी बैल बसतो, आमचं कुठेतरी वासरू बसतं आणि त्यावेळेला वंशाच्या जीवावर खाणीच्या जीवावर तुम्ही एक वेगळ्या प्रकारे संगोपन करू शकता आणि त्यानंतर ब्रिडिंगचा सुद्धा अभ्यास होऊ शकतो. हा सर्व एकंदरीत अभ्यास आत्मविश्वास जर पाहिजे असेल तर खिल्लार शेतकरी आणि यूट्यूब चॅनल आज आणि आत्ताच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. नमस्कार. नमस्कार. धन्यवाद.